6 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा जलद गतीनं शोध लावून न्याय मिळून द्यावा, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचा इशारा एका महिलेनं लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केलाय. एकीकडे 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 75वा महोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे त्याच दिवशी एक महिला आपली मुलगी 6 महिन्यांपासून बेपत्ता असून तिचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश आल्यानं अखेर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलाय. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तुरुकवाडी येथे रहिवासी असलेल्या एका महिलेनं शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात 2 फेब्रुवारी रोजी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. आपल्या मुलीला राम राजकुमार डोंगरे नामक व्यक्तीनं फूस लावून पळवून नेल्याबाबतही संशय व्यक्त केलाय. परंतु आज सगळ्यात पोलिसांकडून कसलाही प्रकारचा शोध घेतला नसून उलट मुलीच्या आईला मुलगी सापडत नाही, आता आम्ही काय फाशी घ्यावी असं सांगून दम भरत असल्याचं मुलीच्या आईनं भाऊक होऊन अश्रुपुस्तणा कैफियत मांडली आहे. आपल्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसल्याचा संशय या महिलेनं व्यक्त केलाय. आने वाले 15 तारीख को मैं आज आत्मदहन करने वाली हूँ. मैं कुटुंब साथ मेरे को न्याय नहीं मिल रहा, मेरे को न्याय होना, मेरे बच्ची नहीं मिल रही ना, मैं करने वाली हूँ. मैं कुछ भी करना, मेरी बच्ची ला के देना, मुझे बताना, सामने ला के बताओ मुझे, हाँ या जिंदी है या मरी. मेरे बच्ची का घात हुआ और उसी टाइम में उसका बाप उसी टाइम में निकल के गया, गाड़ी बच्चे सब लेके, उसी उस बच्ची जो टाइम में गई मेरी उस टाइम में उन्हें निकल गया, गाड़ी लेके बच्चे लेके सब लेके परिवार साथ निकल गया उसका बाप, वो लड़के का बाप. क्या है लड़के का नाम? क्या है? राम, राम है उसका नाम, पिताजी का नाम डोंगरे, राजकुमार डोंगरे. हाँ, जिस दिन बच्ची गई ना उस टाइम में उन्हें निकल गया गाड़ी लेके पसारे साथ. शक नहीं कि नहीं उन्हें लेके गया, उसका सब हाथ है उस पर. बाप जान, मैं तुम्हारी बच्ची मिल नहीं सकती, तुम क्या भी कर लिए तो तुम्हारी बच्ची नहीं मिलती, तुम कोशिश मत करो मुझे, नहीं तो तुम आवगढ़ होएगा तुमको, बोल के मुझे ऐसा बाप धमकी दिया उसका, उसके बाप ने, बच्चे के बाप ने मुझे धमकी दी. मुलीच्या आईनं आपल्याला न्याय मिळावा यासाठी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र निसार तांबोळी यांना ही रितसर तक्रार दिली आहे. तरी काही कारवाई झाली नसल्याचं तक्रारकर्त्या महिलेनं सांगितलंय. अखेर हताश होऊन लातूर जिल्हाधिकाऱ्यांना जलद गतीनं तपास करून बेपत्ता झालेल्या मुलीस मिळवून द्यावं आणि पळवून नेणाऱ्या डोंगरे परिवाराविरुद्ध बेकायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे मुलीच्या आईनं दिलाय. न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर.